बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत. मी राधिका कुलकर्णी जोशी. आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं. करवीर तालुक्यातील वडणगे गावातून आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सत्ताधारी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात झाली. ऊसाचं एकही कांड न घालणाऱ्या सतेज पाटील यांच्या पॅनलला राजाराम कारखान्याची निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला. बंटी पाटील सूडबुद्धीनं आणि द्वेषानं पछाडलेले मनोरुग्ण आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर ऊटसूट टीका करणाऱ्या बंटी पाटील यांनी आता लिमिटमध्ये बोलावं आणि लिमिटमध्ये राहावं असा सणसणीत इशारा देत त्यांच्या घरच्यांवर आम्ही बोललो तर ते त्यांना सहन होणार नाही असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला. कसबावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनं जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सत्ताधारी राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करवीर तालुक्यातील वडणगे गावचे ग्रामदैवत श्री पार्वती मंदिरात प्रचाराचं श्रीफळ वाढवण्यात आलं. त्यानंतर पार्वती मंदिरासमोर प्रचार सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभेला सुरुवात झाली. खासदार धनंजय महाडिक यांनी तडाखेबंद भाषण केलं. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली 27 वर्ष राजाराम कारखान्यात सभासद हिताचं काम होतंय. राजाराम कारखान्याकडून ऊस तोडणी वेळेत केली जाते. काटामारी न करता ऊसाचं योग्य वजन केलं जातं. मुदतीत ऊस बिल जमा होतं. कारखाना कर्जमुक्त असून सभासदांना 5 रुपये दरानं साखर दिली जाते. सहकारातील अग्रेसर कारखाना अशी राज्यात राजाराम कारखान्याची ओळख आहे. खरं तर विरोधकांनी राजाराम कारखान्याची निवडणूक बिनविरोध करणं आवश्यक होतं. कसबा बावड्यातील 90% शेतकरी राजाराम कारखान्याला ऊस घालतात, पण आमदार सतेज पाटील हे राजाराम कारखान्याला ऊसाचं एक कांडही घालत नाहीत. त्यामुळं विरोधी पॅनेलचं नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार सतेज पाटील यांना नाही अशी घणाघाती टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. एकाच गावातील तिघांना उमेदवारी देण्याची वेळ का आली याचा विचार विरोधी पॅनेलनं केला पाहिजे. बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारे मोहन सालपे कारखान्यात येऊन काय दिवे लावणार असा सवाल करत विरोधी पॅनेल कमकुवत असून त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट सभासद जप्त करतील असा दावा खासदार महाडिक यांनी केला. स्वतःला 96 कोळी पाटील असल्याचं त्यांना वारंवार का सांगावं लागतंय? सत्तेच्या हव्यासापोटी द्वेषानं आणि सूडबुद्धीनं पछाडलेले खुनशी प्रवृत्तीचे सतेज पाटील हे खरं तर मनोरुग्ण आहेत असा हल्ला बोल खासदार महाडिक यांनी केला. बंटी पाटलांचा एक टन सुद्धा ऊस या कारखान्याला येत नाही, त्यामुळे त्यांनी या निवडणूक मध्ये भाग घ्यायला नको. आणि सगळीकडे सांगतोय मी, 96 कोळी पाटील आहे, 96 कोळी इथं बसलेले निम्मे पाटील आहेत. तुम्ही काय सांगत करताय का आम्ही 96 कोळी आहे? 96 कोळी कोण सांगते का बाजीराव? तुम्ही पाटील सांगतो आम्ही 96 का सांगायची गरज आहे? सगळेच आपण 96 आहे, पण तो मनोरुग्ण पाटील आहे. फक्त विरोधासाठी विरोध, द्वेषानं पछाडलेला, ही सगळी भाषणं मी ऐकली सगळे बंटी पाटील. अरे द्वेष मत्सर हे सूडबुद्धीनं काम करणारा नेता महाराष्ट्रात कोण राहिला असेल तर हा एकमेव मनोरुग्ण पाटील या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ही निवडणूक एकतर्फी होणार आणि बंटी पाटलाच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. शेतकरी संघाची कोट्यवधीची जागा लाटून त्या जागेवर सयाजी हॉटेल उभारलंय. मौनी विद्यापीठातील जुने सभासद काढून आपल्याच घरातील सभासद केले. आता मौनी विद्यापीठात हुकुमशाही कारभार होतोय. डीवाय पाटील कारखान्यातील 5,500 सभासद एका रात्रीत कमी केले. डीवाय पाटील सहकारी कारखान्याचं आता खासगीकरण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. शेती महामंडळाची 500 ते 600 एकर जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. शेतकऱ्यांकडून एकरी 17 टन ऊस घेतात. शेतकऱ्यांनी कष्ट करायचं आणि ऊस मात्र सतेज पाटील यांच्या नावावर घालायचा. शासनाला केवळ 5,000 रुपये भरायचे आणि हेक्टरी 1,25,000 रुपये घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचं पाप सतेज पाटील करत आहेत अशी घणाघाती टीका खासदार महाडिक यांनी केली. पाईपलाईनच 1.5 वर्षात झाली नाही तर बंटी पाटील निवडणूक लढवणार नाही. कधी म्हणला होता? 13 वर्षापूर्वी. त्यानंतर 4 निवडणूक लढवल्या. एक व्हिडिओ आहे
आम्ही कारखान्यावर कर्जाचा बोजा होऊ देणार नाही, ते व्हिडिओ आहे. आणि दुसरीकडे म्हणते कारखान्याचं काय केलं, 27 वर्षात तुम्ही काही केलं नाही, कारखान्यावर एक्सपान्शन केलं नाही, कोजन केलं नाही, दोन्ही व्हिडिओ त्याचेच. एक खोटारडा माणूस आहे. बंटी पाटील हा कोल्हापूरला लागलेला एक शाप आहे, शाप आहे. काय विकास केला कुणी उठून सांगावं मला. कोल्हापूरसाठी आता 15 वर्षे ते आमदार आहेत, 8-9 वर्ष आले मंत्री होते, काय विकास केला होता तिने. आणि नुसता शाप नाही, शेतकऱ्यांसाठी तर कर्दन काळ आहे. निघवेला त्या ठिकाणी प्रताप पाटील वगैरे इथे दिसले मला कुणास बसलेले. निघवेच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, किती मारलं होते असणे, म्हणजे जनावराला मारल्यासारखं मारलं. आणि त्यांच्यावर गुन्हे कुठले घातले, हे गृहमंत्री होते त्यावेळी, कोणते आरोप घातले, देशद्रोहाचे. जे अजमल कसाबवर जी कलम होती का नाही, ते आमच्या शेतकऱ्यांच्यावर घातले. माजी आमदार अमल महाडिक यांनीही सतेश पाटील यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेली 27 वर्ष महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्यात सहकार टिकवला, कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवला असं सांगत कारखान्याचं नाव असणारा 712 उतारा दाखवला. डीवाय पाटील कारखान्याचा 712 सतेश पाटील का दाखवत नाहीत असा प्रश्नही अमल महाडिक यांनी केला. राजाराम कारखान्याचे आजपर्यंतचे 27 वार्षिक अहवाल खुले आहेत. डीवाय पाटील कारखान्याचा एक अहवाल दाखवा आणि 5 लाख रुपयांचं बक्षीस मिळवा असं थेट आव्हान अमल महाडिक यांनी दिलं. गेल्या 5 वर्षांमध्ये जे मी सभासद केलेले आहेत ते 652 सभासद आहेत, त्यांची यादी माझ्या समोर आहे. तशी यादी त्यांनी त्यांच्या डीवाय पाटील कारखान्याची दाखवावी की सभासद आजपर्यंत 22-20 वर्ष कारखान्यात तुमच्या ताब्यात आहे. एकही सभासद जर त्यांनी ट्रान्सफर केला असेल तर त्यांनी दाखवावा. आणि या संदर्भात खुलासा करावा तर मी दाखवू शकत नाही. आणि सगळ्यात जास्ती जर सभासद मध्ये ट्रान्सफर कुठे झाले असतील तर 133 सभासद कसबा बावड्यातले गेल्या 5 वार्षिक मध्ये झालेले आहेत. हे मला बंडी पाटील साहेबांना सांगितलं, जे पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देते बंडी पाटील, ती चुकीची माहिती देते आहे. कुठेतरी तोंड कशी पडू नका, कोणतरी तुम्हाला उलट विचारणार पण आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं हे 37 वर्षाचे अहवाल या राजाराम कारखान्याचे आहेत. डीवाय पाटील कारखान्याचे 20 अहवाल दाखवण्यात एक अहवाल दाखवा, 5 लाख रुपये बक्षीस मी आज आमच्या संचालकांनी दाखवतो. एक अहवाल दाखवला तर माझी फैज आहे बंटी पाटील, तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवणार नाही. मगरूर भाषा तुमची ही मगरुरीची, दादागिरी हा तुमचा स्वभाव आणि खोटाडेपणा हा तुमचा राजकारणाचं सूत्र आहे. याचा खुलासा तुम्हाला येत्या 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये सभासदपणे निश्चित तुम्हाला देते. सतेश पाटील यांना पहिल्यांदा महादेवराव महाडिक यांनी आमदार केलं. गेल्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशामुळं आपण माघार घेतली त्यामुळंच तुम्ही आमदार झालात हे सतेश पाटील यांनी विसरू नये. दादागिरी, मगरुरीची भाषा आणि खोटारडेपणा हेच सतेश पाटील यांचं सूत्र आहे. स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी बेछूट आरोप करू नका. आमच्यावर संस्कार आहेत म्हणूनच तुमच्या कुटुंबाचा आदर करतो, पण माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले तर आम्हालाही तुमच्या कुटुंबावर बोलावं लागेल, त्यावेळी तुम्हाला सहन होणार नाही. तुमचा तोल अगोदरच ढासळलाय, इथून पुढं लिमिटमध्ये बोला आणि लिमिटमध्ये वागा असा खणखणीत इशारा अमल महाडिक यांनी सतेश पाटील यांना दिला. एकेरी बोलण्याची भूमिका ही पद्धत तुमची आहे, ती आमची संस्कृती नाही. माझ्या आई वडिलांनी कधीही संस्कृती शिकवली नाही. मी जरी लहान असलो तरी आदर मानपान सन्मान माझ्यामध्ये आहे. अजूनही मी तुमच्याशी मानपान सन्मान देऊन बोलतो आणि बोलणार. ज्यावेळी तुम्ही आदिपुरीची भाषा कराल त्यावेळी जसंच तसंच उत्तर दिलं जाईल. या व्यासपीठानिमित्त मला तुम्हाला तिथे सांगायचं आहे, आज तुमचा मानपान राखतो हा त्या पद्धतीने राहू दे. ज्यावेळी माडिक साहेबांच्यावरती बोलाल त्यावेळी मी तुमच्या वडिलधाऱ्या व्यक्तीवरती बोललो तर ते तुम्हाला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही इथंच मी तुम्हाला सूचना देतो की लिमिटमध्येच बोला, लिमिटमध्येच राहावा. त्याच्यापेक्षा जास्त बोलू नका. इतिहास काय आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकाबद्दल बोलणं जेव्हा बोलायला सुरुवात करेल त्यावेळी तुम्हाला ऐकायला दम राहणार नाही, चिडाल तुम्ही. तुमचा तोल गेलाय, आमचा तोल गेलेला नाही. राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणाला सतेश पाटील गटानं वेळोवेळी विरोध केला, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या 2 वर्षात को जनरेशन आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला जाईल आणि शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देऊ असं आश्वासन अमल महाडिक यांनी दिलं. राजाराम कारखान्याचे सूतन्य आणि स्वाभिमानी सभासद सतेश पाटील यांच्या हुकुमशाहीला थारा देणार नाहीत, त्यांच्या खोट्या प्रचाराला आणि आमिषाला बळी पडणार नाहीत. खोटारडेपणाचा कळस करणाऱ्या सतेश पाटील यांना निवडणुकीत कायमचा धडा शिकवण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या कप बशी चिन्हाला मतदान करा असं आवाहन अमल महाडिक यांनी केलं. तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही खरपूस शब्दात सतेश पाटील यांचा समाचार घेतला. महाडिक यांच्यावर घाबरल्याची टीका त्यांना शोभत नाही. या निवडणुकीत राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद विरोधकांना हद्दपार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सतेज पाटील यांना आमदार करणं ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, पण आता ही चूक दुरुस्त केली जाईल असं महादेवराव महाडिक म्हणाले. यावेळी उमेदवार तानाजी पाटील, भगवानराव पवार, चेअरमन दिलीप पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पाटील, धनाजी पाटील, डॉक्टर मारुती किडगावकर, सदाशिव कुलकर्णी यांचीही तडाखेबंद भाषणं झाली. दरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी 15 संचालकांनी त्याग केला. हे सर्व 15 संचालक आजच्या सभेसाठी उपस्थित होते. त्यांनीही राजाराम कारखान्यात सत्ताधारी पॅनेलला विजयी करण्यासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही दिली. यावेळी सदाशिव पाटील, वसंतराव पाटील, सरपंच संगीता पाटील, अरुण पाटील, माजी महापौर नंदकुमार वळंजू, सरिता मोरे, नंदकुमार मोरे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.